ये योगी नेहमी सांगत होते, चार सुभाष चार सिंहपेक्षा जास्त जागांनी जे जिंकू त्यांना तीनशे भजन सुद्धा जाता आले नाही. आज सरकार त्या ठिकाणी योजले नाही. आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या वेळ झाली. आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जातो. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. हे सगळं काम पूर्वीच्या सरकार करत होतं. आज काय दिसतंय? आज मोदी साहेबांचं राज्य, राज्यामध्ये त्यांचंच राज्य, अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जात नाही. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहोत एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला मिळतो. ज्या देशाची तरुण पिढी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने भरलं जातं. आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतलं ही स्थिती तयार व्हायला लागली. आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदारी वाढवली पाहिजे, बंद कारखाने चालू झाले पाहिजेत, नवीन कारखाने झाले पाहिजेत. आणि हे सगळं करून तरुण पिढीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजेत. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि ते काम आजच्या सरकार करत नाही. आणि त्यामुळे सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती. कालची लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांच्या जागा 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या 4 जागा निवडून झाल्या होत्या. पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली, तरुण पिढीनी पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते चार सुभाष चार सिंहपेक्षा जास्त जागा आम्ही जे जिंकू त्यांना 300 भजनसुद्धा जाता आले नाही. त्यांना सरकार बनवायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. मग ते शरीराच्या आंध्रमध्ये असेल ते बिहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या वेळ झाली. आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे. लाखच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हा लोकांना अंतकरणापासून धन्यवाद देईन की ओमराजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजांच्या उमेदवारीला 50,000 जास्त मताचा जीत एका वारशी तालुक्यात दिला. या प्रकारचा इतिहास हा वारशीने केला. आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या इतिहासाची निर्मिती आणखी 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे चित्र बदलायचं आहे. इथं तुमच्या हिताची जपणूक करणारं एक उत्तम सरकार राहायचं आहे. आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांचा विषयाचा विश्वास वाढू नये आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमच्याची सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य बदलू शकतो. महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हा लोकांच्या हातात येऊ शकतं. आणि शेतकरी असो, तरुण असो, आया बहिणी असो, या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं, दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारखं बाजूला काढलं. हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा. एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.